महाविकास आघाडीची मतं फुटल्यानं विरोधकांना मोठा धक्का बसलाय. सत्ताधाऱ्यांना मतदान करणारे ते आमदार कोण याचा शोध आता घेतला जाणार आहे. काँग्रेसनं तर पक्षाशी गद्दारी करणाऱ्या आमदारांची हकालपट्टी करण्याची तयारी देखील केलेली आहे. सविस्तर पाहूयात. महाविकास आघाडीची किती मतं फुटली. सत्ताधाऱ्यांना मतं देणाऱ्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी होणार. ते आमदार महाविकास आघाडीच्या रडारवर. विधान परिषद निवडणुकीमध्ये विरोधकांची मतं फुटल्याचं अधोरेखित झालं. जयंत पाटलांचा दारुण पराभव झाला तर मिलिंद नार्वेकरांना विजयासाठी दुसऱ्या फेरीपर्यंत संघर्ष करावा लागला. महाविकास आघाडीच्या किती आमदारांची नेमकी किती मतं फुटली याची चर्चा सुरू झाली आहे. जाणकारांच्या माहितीनुसार महाविकास आघाडीकडे 65 आमदारांचं संख्याबळ होतं. यापैकी 6 आमदारांची मतं फुटल्याचं समोर आलंय. फुटलेल्या आमदारांमध्ये काँग्रेसचे आमदार अधिक असल्याचं सांगितलं जात आहे. पक्षादेश झुगारून लावणाऱ्या आमदारांवर कठोर कारवाईची ग्वाही नाना पटोले यांनी दिली आहे. लवकरच हे जे पार्टी विरोधी ज्यांनी काम केलं, पार्टीशी बेमानी केली, पार्टीशी गद्दारी केली अशा लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. आताच हायकमांडला हा सगळा रिपोर्ट आम्ही सादर केला. बाबा सिद्दीकी राष्ट्रवादी सोबत गेले त्यामुळे जिशान सिद्दीकींच्या मताबाबत संशय व्यक्त केला जातोय. जिशान सिद्दीकींनी मात्र त्यांच्यावरचे केलेले आरोप फेटाळून लावले. मैंने अपना वोट डाला जो उन्होंने मुझे बोला डालने के लिए और आगे इस पे मैं क्या करूं. वोट एलोकेशन के बारे में तो वही कहेंगे. हमने जो जब मुझे बुलाया कल नहीं बुलाया आज बुलाया आज चले गए हम तो इस पे कांग्रेस पार्टी आपको ज्यादा बेहतर बता. महाविकास आघाडीच्या मतांमध्ये मोठी फूट पडली. एका ज्येष्ठ नेत्याचा पराभव झाल्यानं महाविकास आघाडीच्या नेत्यांना आत्मचिंतन करावं लागणार आहे. चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.